हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटस्विथ प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आता लवकरच दिवाळी येणार आहे आणि आज आपण दिवाळीच्या फराळमधला अगदी इझी असा पदार्थ करणार आहोत आणि तो म्हणजे भाजक्या पोह्यांचा चिवडा. भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपण इथे 1/2 किलो इतके भाजके पोहे घेतलेले आहेत. हे थोडे लालसर रंगाचे असतात. चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इथे साधारणतः 1/2 वाटी इतकी फुटाण डाळ लागणार आहे. इथे 1 ते 1.5 चमचा आपण चिवडा मसाला घेतलाय, तो आपण घरीच बनवलाय. त्यामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगीचे तुकडे टाकलेत. त्यानंतर आपण इथे वाटीभर खोबरा अगदी पातळ असं चिरून घेतलेलं आहे. इथे आपण हे सुकं खोबरं घेतलंय आणि अशा प्रकारे ते अगदी पातळ असं चिरून घेतलंय. इथे आपण शेंगदाणे हलकेसे भाजून घेतलेत. आता आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहेत. चिवडा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे जे भाजके पोहे आहेत ते साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी गरम करून घ्यायचे आहेत गॅसवरती. हे पोहे लगेच करपतात, त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला ते गरम करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे अगदी पुरेसं असं, साधारणतः 5 ते 6 चमचे इतकं. तेल अगदी व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे अगदी मस्त असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. चिवड्यामध्ये वरून आपण हे फ्राय करून जे पदार्थ टाकतो ते जास्त इम्पॉर्टंट असतात. ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असतील तर चिवडा आपला अगदी कुरकुरीत असा बनतो. आणि हेच पदार्थ जर मऊ असतील तर मग चिवडा सुद्धा आपला लवकर मऊ बनतो. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आता इथे अगदी मस्त असे खरपूस आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे फ्राय झाले की डायरेक्ट आपल्याला ते आपल्या चिवड्यामध्ये टाकायचे आहेत. इथे आपण सगळे शेंगदाणे अगदी मस्त असे चिवड्यामध्ये टाकलेले आहेत. आता पुन्हा त्याच तेलामध्ये आपल्याला हे बारीक चिरून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आहेत. आणि आता हे खोबऱ्याचे तुकडे आपल्याला अगदी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त क्रिस्पी असे झाले खोबऱ्याचे तुकडे की आपल्याला ते काढायचे आहेत आणि पुन्हा चिवड्यामध्ये टाकायचे आहेत. पुन्हा आपल्याला तेच तेल घ्यायचंय आणि त्या तेलामध्ये आपल्याला फुटाण डाळ टाकायची आहे. फुटाण डाळ तेलामध्ये टाकली की अशा प्रकारे तेलाला फेस येतो. आपल्याला ही फुटाण डाळ अगदी क्रिस्पी अशी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. फुटाण डाळ अगदी मस्त अशी फ्राय झाली की आता ती सुद्धा आपल्याला या चिवड्यामध्ये टाकायची आहे. आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला अगदी मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत. चिवडा आपल्याला जितका व्यवस्थित असा मिक्स करता येईल तितका व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. इथे तुम्ही पाहू शकता चिवड्यामध्ये सगळे पदार्थ आपण अगदी मस्त असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता पुन्हा आपल्याला तीच कढई घ्यायची, पण त्या कढईमधलं आपण तेल कमी केलंय आणि साधारणतः 1 चमचाभरच इतकं तेल आपण यामध्ये ठेवलंय. ह्या तेलामध्ये आता आपल्याला जो घरगुती बनवलेला चिवडा मसाला आहे तो आपण साधारणतः 1 ते 1.5 चमचा टाकलाय आणि त्यानंतर सवयीप्रमाणे मीठ टाकलंय. तेलामध्ये हा चिवडा मसाला साधारणतः 1/2 मिनिटासाठी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला की आपल्याला तो आता चिवड्यामध्ये टाकायचा आहे. आणि आता मात्र आपल्याला चिवडा अगदी मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो मसाला आहे तो सगळ्या पोह्यांना अगदी व्यवस्थित असा लागला जाईल. अगदी प्रत्येक पोह्याला मसाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे. तुम्हाला चमच्याने हवा असेल तर तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता, त्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा चिवडा मिक्स करू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही पातेलं हलवून सुद्धा चिवडा मिक्स करू शकता. आपण आपल्या चॅनलवरती आता लवकरच दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी घेऊन येणार आहोत, त्यामुळे रोज सकाळी 11 वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आपण छान छान अशा दिवाळीच्या रेसिपी आता घेऊन येणार आहोत.
आणि आता हा चिवडा आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे, साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी अगदी बारीक गॅसवरती, जेणेकरून आपण चिवड्याला जो मसाला लावलाय तो प्रत्येक पोह्याला अगदी व्यवस्थित असा लागला जाईल। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी आपण हा चिवडा गरम करून घेतलाय गॅसवरती। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि चिवडा थोडासा गार होऊन द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चिवडा अगदी मस्त असा गार झालेला आहे आणि तो अशा प्रकारे बनलेला आहे। आता यावरती आपण थोडीशी पिठी साखर टाकायची आहे, साधारणतः 1 ते 2 चमचे इतकी। चिवड्याला वरून पिठी साखर टाकली की अगदी मस्त अशी चव येते। आणि आता पुन्हा हा चिवडा आपल्याला अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी सोपी अशी ही चिवड्याची रेसिपी आहे आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये हा चिवडा बनतो। तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये बनवू शकता, अगदी इझिली बनतो। दिवाळीच्या पदार्थांमध्ये चिवडा हा एक असा पदार्थ आहे जो बनवायला अजिबात कष्ट लागत नाहीत। तुम्ही दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली का, किंवा तुमचे दिवाळीचे कोणते फराळ बनून झालेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आता आपल्या चॅनलमध्ये दिवाळी विशेष रेसिपी आणि ब्लॉग्स पाहायला अजिबात विसरू नका। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा चटपटीत चिवडा बनवून खाण्यासाठी तयार आहे। आता आपल्याला हा चिवडा एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। तुम्ही जर्मनच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये चिवडा ठेवू शकता, अगदी कुरकुरीत राहतो। फक्त त्याला अगदी व्यवस्थित असं झाकण लावायचं, झाकणाला कागद किंवा प्लास्टिक लावायचं आणि मगच डब्याला झाकण लावायचं, म्हणजे हे दिवाळीचे जे काही पदार्थ आहेत ते अगदी कुरकुरीत राहतात। नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा, रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आता दिवाळीच्या मस्त मस्त अशा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।